नमस्कार, SSRF-च्या माझ्या ड्रीम प्रोजेक्टच्या बुकिंगला नाशिककरांनी भर भरून दिलेला प्रतिसादाबद्दल सतत धन्यवाद। या निमित्ताने अल्पावधीतच संपूर्ण प्रोजेक्ट बुक होण्याची परंपरा कायम राखली गेली आहे। बुकिंगसाठी लागलेला रांगा पाहून आपले प्रेम द्विगुणित आणि आमची विश्वासार्हता आणखी मजबूत झाली आहे। आपण भविष्यातही आम्हाला नाशिकला असेच पुढे नेऊ। पुन्हा एकदा धन्यवाद। माजी मंत्री छगन भुजबळ यांची आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी येत्या 17 डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चावर छगन भुजबळ यांनी पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी द्यावीच लागेल, नाही दिली तर अटक होईल, पण जनता मोर्चाला येईल असा इशारा दिलाय। तसेच काही दिवसांपूर्वी राज्यपाल चंद्रकांत पाटील आणि इतर भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदि महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते। त्यांनी त्यावर माफी मागितली असली तरी महापुरुष यांच्यावर अनुयायांचे प्रेम आहे व त्यांना दुखवता कामा नाही असे देखील भुजबळ यांनी म्हटले। आता पोलीस परमिशन देत नाही म्हणजे पोलीस परमिशन देत नाही की गृहमंत्रालयाने सांगितलेलं आहे, आणि जर पोलिसांनी परमिशन देत नसतील तर गृहमंत्रालयाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की लोकशाही आहे, सगळेच लोक मोर्चा काढतात, त्या मोर्चाची परवानगी त्यांनी दिली पाहिजे। आता मागच्या वेळेलासुद्धा एवढा मोठा मोर्चा कम्युनिस्ट पक्षाचा निघाला होता, इथून ठिकठिकाणी ठिकठिकाणी थांबत गेले होते, झालं ना आझाद मैदानामध्ये त्याचं विसर्जन झालं, पण तुम्ही मोर्चावरच बंदी घालणार कशासाठी? तर या भाग ज्या मार्गाने आता जायचं ठरलं त्या मार्गाने अनेक मोर्चे गेलेत ना, त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं। आणि मला असं वाटतं की पोलिसांना परवानगी द्यावीच लागेल, आणि नाही दिली तर ठीक आहे अटका होतील, पण लोक मोर्चाला निश्चितपणे जाणार। म्हणजे सातत्याने शिवछत्रपतीचा अपमान, सातत्याने फुले सावित्रीबाई फुलांवर आणि महात्मा फुलांचा त्यांच्यावरती वाटेल तशी जे निरर्गल अशी टीका, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले भाऊराव पाटील यांनी भीक मागितली, आता जरी त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली तरी ह्या महापुरुषांचे च्याबद्दल या राज्यातील वेगवेगळ्या घटकांबद्दल फार प्रेम आहे, त्यांचे ते अनुयायी आहे, त्यांना दुःख होणं स्वाभाविक आहे। तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नाशिकमध्ये 1830 कोटींच्या प्रकल्पांचा लोकार्पण व कोनशिला अनावरण संपन्न होणार आहे। मात्र नाशिक मुंबई महामार्गाने नादुरुस्तीची परिसीमा ओलांडली असून हा जुना महामार्ग असून त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यायला हवे असे देखील गडकरी यांच्या दौऱ्यावर बोलताना भुजबळ यांनी म्हटले। आता हे तर मी मागे पण म्हटलं, मुख्यमंत्र्यांनी पण करावा, उपमुख्यमंत्र्यांनी पण करावा, त्यांनीही करावा, शक्य आहे की त्यांना कामाच्या याच्यामध्ये शक्य होत नसेल, जाताना हेलिकॉप्टरमधून जाताना बघा तिकडे, आणि एवढे सगळे लोक बोलता आहे, छायाचित्र वर्तमानपत्रात आले, ती काय खोटी आहेत का? शेवटी मी सांगितलं की जर हा रस्ता जर वाहन चालवणं योग्य झाला नाही तर टोल बंद वगैरे ते नंतर, कारण टोल बंद करून नुकसान टोलधारकाचं होत नाही, जे कोण असतील कंपन्या त्यांना दिवस वाढून मिळतात। तेव्हा मी सांगितलं ज्यांनी एक कामं घेतले त्या कंपन्यांच्या ऑफिसवर, मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा ते एक ऑफिस इंटरनॅशनल कंपनीचा सपोर्ट येतात ते आहेत, इकडे बडगा बिडगा इकडे कुठेतरी आणखीन इगतपुरीला अशी पण ऑफिस आहेत, आणि विशेषतः सरकारी अधिकारी ज्यांचं हे काम आहे त्या रस्त्यावर लक्ष ठेवून ते काम करून घेणं, त्यांच्या ऑफिसवरच आम्ही सगळ्या धडका देणार आहोत। आता हे सगळं सांगितल्यानंतर कामाला सुरुवात केली, निदान ज्याला गायडे म्हणून होतो अशी परिस्थिती निर्माण झाली, परंतु त्याला नॅशनल हायवे म्हणता येईल अशी परिस्थिती नाही। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।